हेलो फ्रेंड्स, इन प्रीवियस लेक्चर वी सी इंट्रोडक्शन ऑफ रिटेलर, फीचर्स ऑफ रिटेलर, फंक्शन ऑफ रिटेलर्स, सर्विसेज परफॉर्म बाय रिटेलर टू द प्रोड्यूसर, मैन्युफैक्चरर और टू द होलसेलर, देन सर्विसेज प्रोवाइडेड टू द कंज्यूमर. Then we see the next point, that is types of retailers. In that we see itinerant retailer, fixed shop retailer. We see the examples of itinerant retailer, that is hawkers and peddlers, street traders, market traders. Then fixed shop retailer, in that we see small scale retail shop. In small scale retail shop we see street stall, second hand goods shop, general store, single line store and specialty store. Now in this lecture we see the next retail shop, that is large scale retail shop. So what is mean by that large scale retail shop? A large scale retail shop are those retail shop which contain all kinds of goods or which contain variety or wide variety of goods are available, that retail shop is called as a large scale retail shop. For starting that large scale retail shop, it require a large capital, it require a large investment. The example of large scale retail shop, that is departmental store, त्यालाच आपण थोडक्यात म्हणतो की मॉल म्हणतो, किंवा मल्टीपल शॉप और चेन स्टोर, देन मेल ऑर्डर बिजनेस, कंज्यूमर कोऑपरेटिव सोसाइटीज, दीज आर द एग्जांपल्स ऑफ लार्ज स्केल रिटेल शॉप. देन द नेक्स्ट पॉइंट दैट इज मॉडर्न ट्रेंड इन अ रिटेलिंग. आजच्या घडीला बिजनेस हा खूप किंवा बिझनेसमध्ये नंबर ऑफ कॉम्पिटिशन या वाढत चालले आहे, बिझनेसची टॅक ही वेगळी होत चालली आहे कस्टमरनुसार, कॉम्पिटिशननुसार. तर काही अशा ज्या ट्रेंड्स आहेत, काही अशा ज्या ॲक्टिव्हिटी आहेत की विचार ऑकर, विचार मॉडर्न इन अ रिटेल और इन अ रिटेलिंग. फर्स्ट दॅट इज अ सेल्फ सर्व्हिस. इन सेल्फ सर्व्हिस किंवा आपण त्याला म्हणतो की स्वतः घ्यायची जी किंवा स्वतः आपण घेणार आहेत त्याला म्हणतो आपण सेल्फ सर्व्हिस. सेल्फ सर्व्हिस इज अ क्विकर अँड बेनिफिशियल टू द कस्टमर विच सेव द टाईम अँड कॉस्ट ऑन अ कस्टमर. सेल्फ सर्व्हिसनं काय घ्यायचं की सपोज की सुपर शॉपी आहे, त्या सुपर शॉपीमध्ये व्हरायटी ऑफ प्रॉडक्ट्स असतात, जे कस्टमरला रिक्वायर आहे त्या सुपर शॉपीमधून ते स्वतःच्या हातानं ते प्रॉडक्ट घेणार आहेत, त्याला म्हणतो आपण सेल्फ सर्व्हिस. की स्वतः तिथं तो कस्टमर त्या सुपर शॉपिंगमधून त्याला लागणाऱ्या ज्या गोष्टी असणार आहेत, त्याला लागणारे जे गुड्स असणार आहेत तो घेणार आहे. बट दॅट सेल्फ सर्व्हिस इज नॉट पॉसिबल इन अ फार्मसी, इन अ रिटेल फार्मसी. सेल्फ सर्व्हिसमध्ये किंवा सेल्फ सर्व्हिसनुसार रिटेल फार्मसी चालू शकत नाही. इट ऑलवेज रिक्वायर फार्मसिस्ट. रिटेल फार्मसी चालवायला फार्मसिस्टच लागेल, फार्मसिस्टच तो डिस्पेन्स करेल किंवा फार्मसिस्टच तो विकणार आहे किंवा विकेल. इथं सेल्फ सर्व्हिसने विकलं जाणार नाही. देन प्री पॅकेजिंग. आता मॉडर्न ट्रेंड आहे, प्री पॅकेजिंग हा सुद्धा एक नवीन किंवा मॉडर्न ट्रेंड आहे. की याच्यामध्ये काय होतं की दॅट प्रॉडक्ट आर प्री पॅक, ते अगोदरच त्या मॅन्युफॅक्चररनं पॅकेजिंग करून दिली. दॅट इज गुड्स आर जनरली प्री पॅक बाय मॅन्युफॅक्चरर इन ऑर्डर टू अवॉइड द चीटिंग ऑफ कस्टमर्स रिगार्डिंग देअर वेट अँड क्वालिटी. त्या रिटेलरनं काही छेडछाड करावी नाही किंवा सबस्टँडर्ड प्रॉडक्ट वापरावे नाही किंवा कमी क्वांटिटीमध्ये त्यांना द्यावं नाही, म्हणून मॅन्युफॅक्चरर काय करतात की दे सेल द गुड्स बाय युझिंग अ प्री पॅकेजिंग. ते अगोदरच त्या प्रॉडक्टला, त्या गुड्सला प्री पॅक करतात. याच्यामुळे काय होणार आहे की एक राईट क्वालिटी ऑफ गुड्स त्या कस्टमरला प्रोव्हाइड होणार आहे आणि राईट क्वांटिटीमध्ये होणार आहे. देन ट्रेडमार्क. आता नंबर ऑफ मॅन्युफॅक्चरर गिव देअर ट्रेडमार्क और देअर मार्क टू हिज प्रॉडक्ट. ड्यू टू दॅट
they distinguish the product from other product which is available in a market. प्रत्येक मॅन्युफॅक्चरर त्याचा ट्रेडमार्क देतो त्या प्रॉडक्टला, तर याच्यामुळे काय होणार आहे की दे डिस्टिंग्विश देअर प्रॉडक्ट विथ द मार्केट प्रॉडक्ट, जे मार्केटमध्ये त्याच्यासारखं कॉम्पिटेटिव्ह जे प्रॉडक्ट आहे त्याच्यापासून ते डिस्टिंग्विश व्हावं किंवा एक वेगळं पण त्याला मिळावं म्हणून ट्रेडमार्क हे प्रोव्हाइड केलं जात असतं. देन आफ्टर सेल सर्व्हिसेस, आता वेन कस्टमर परचेस एनी कॉस्टलियर गुड्स ऑर वेन परचेस गुड्स फ्रॉम द रिटेलर, दॅट रिटेलर प्रोव्हाइड आफ्टर सेल सर्व्हिसेस, की दॅट सर्व्हिसेस इज बेनिफिशियल फॉर दॅट कस्टमर. इन आफ्टर सेल सर्व्हिस जस्ट लाईक अ होम डिलिव्हरी फॅसिलिटी प्रोव्हाइड करतो आहे. होम डिलिव्हरी फॅसिलिटी केव्हा प्रोव्हाइड करणार आहे की जेव्हा कस्टमर त्या शॉपिंगमधून त्या शॉपमधून जेव्हा गुड्स परचेस करतो आहे आणि आफ्टर परचेसिंग ऑर किंवा काही वेळा काही प्रॉडक्ट असे असतात की इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट की विच इज अ ड्युरेबल, सपोज की काही प्रॉब्लेम जर त्याच्यात येत असतात किंवा काही प्रॉब्लेम जर त्याच्यात आले असतात तर अशा वेळेस दॅट होलसेलर दॅट रिटेलर प्रोव्हाइड आफ्टर सेल सर्व्हिसेस टू हिज कस्टमर अँड इन बाय प्रोव्हाइडिंग दॅट आफ्टर सेल सर्व्हिसेस कस्टमर गेट हॅपियर ऑर कस्टमर गेट हॅपी. देन हायर परचेस ट्रेडिंग सिस्टीम ऑर हायर परचेस सिस्टीम, जनरली इन हायर परचेस सिस्टीम वी परचेस ऑर कस्टमर परचेस द कॉस्टलियर गुड्स थ्रू द हायर परचेस ट्रेडिंग सिस्टीम. कॉस्टलियर ऑर लक्झरियस गुड, मेनी रिटेल शॉप मेड अरेंजमेंट ऑफ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स विच बाय देअर प्रॉडक्ट इन कॅश अँड डील विथ द कस्टमर डायरेक्टली. आता काही अशा गुड्स असतात हायर परचेस ट्रेडिंग सिस्टीममध्ये कसं प्रॉडक्ट विकलं जातं, तर रिटेलर अपॉइंट अ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स ऑर कंपनी अपॉइंट अ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. इफ सपोज प्रॉडक्ट कॉस्ट इज हाय ऑर कॉस्टलियर ऑर लक्झरियस प्रॉडक्ट जर असेल तर अशा वेळेस इट इज नॉट एबल ऑर इट इज नॉट एबल टू दॅट कंझ्युमर विच विच परचेस दॅट प्रॉडक्ट, की त्याची एवढी ऐपत नसते त्याची एवढी कॅपॅसिटी नसते की टू बाय टू परचेस दॅट प्रॉडक्ट, तर अशा वेळेस काय होत असतं की दॅट रिटेलर प्रोव्हाइड अ हायर परचेस ट्रेडिंग सिस्टीम, मीन्स पार्ट पेमेंट त्या कंझ्युमरनं पेड करायचं आणि रिमेनिंग अमाऊंट इन द फॉर्म ऑफ इन्स्टॉलमेंट हे पेड करायचं आहे त्या कंझ्युमरनं कोणाला, तर रिटेलरला. दिस इज अ हायर परचेस सिस्टीम. देन शॉपिंग कॉम्प्लेक्स, आता आजच्या घडीला एक न्यू कॉन्सेप्ट आहे दॅट इज अ शॉपिंग कॉम्प्लेक्स, की नंबर ऑफ शॉप्स आर ॲट अ वन प्लेस, जे रेसिडेन्शियल एरिया असतात इन दॅट रेसिडेन्शियल एरिया ऑर न्यूली डेव्हलप एरिया जे असतात इन दॅट लार्ज नंबर ऑफ शॉपिंग कॉम्प्लेक्सेस आर देअर, इन दॅट शॉपिंग कॉम्प्लेक्स नंबर ऑफ शॉप्स आर देअर, दॅट नंबर ऑफ शॉप्स आर एंगेज इन अ नंबर ऑफ सेलिंग अ नंबर ऑफ प्रॉडक्ट्स, मीन्स वाईड नंबर ऑफ प्रॉडक्ट्स ऑर वाईड व्हरायटी ऑफ प्रॉडक्ट्स आर अवेलेबल इन दॅट शॉपिंग कॉम्प्लेक्स. देन वेंडिंग मशीन्स, नंबर ऑफ रिटेलर इन्स्टॉल्स वेंडिंग मशीन्स, दीज आर ऑपरेटेड विथ द कॉइन विथ अ नॉमिनल ॲजिस्टन्स ऑफ वन हेल्पर, दीज सेव द टाईम ऑफ रिटेलर इन अ हँडलिंग ऑफ गुड्स. आता काही अशा वेंडिंग मशीन्स आहेत, वेंडिंग मशीन जसं आता पाण्याचे मशीन्स असतात की सपोज की तुम्ही 10 रुपयाचा कॉईन टाका तर तुम्हाला 10 लिटर पाणी तिथं मिळणार आहे, तर असं ऑटोमॅटिक मशीन्स असतात, ऑटोमॅटिक असे मशीन्स आहेत की आपण कॉईन इन्सर्ट केल्यानंतर किंवा कॉईन टाकल्यानंतर रिक्वायर्ड जी गुड्स आहे ती तुम्हाला मिळणार आहे. दॅट इज अ इट इज अ टाईम सेव्हिंग प्रोसेस फॉर दॅट रिटेलर. देन फर्स्ट शॉप दॅट इज अ रिटेल डिपार्टमेंटल शॉप इन अ लार्ज स्केल बिझनेस ऑर्गनायझेशन. लार्ज स्केल बिझनेस ऑर्गनायझेशनमधलं पहिलं एक्झाम्पल आहे दॅट इज अ रिटेल डिपार्टमेंटल स्टोर किंवा रिटेल डिपार्टमेंटल शॉप, त्यालाच आपण थोडक्यात म्हणतो मॉल. मॉलमध्ये काय असतं की नंबर ऑफ शॉप्स इन वन रूफ अंडर अ वन रूफ, नंबर ऑफ डिपार्टमेंट्स नंबर ऑफ शॉप्स
ते एकाच ठिकाणी असतात अंडर वन रूफ, त्याला म्हणतो आपण रिटेल डिपार्टमेंटल शॉप. प्रत्येक डिपार्टमेंट, प्रत्येक शॉप वेगळं वेगळं जे प्रॉडक्ट असणार आहे, डिफरंट प्रॉडक्ट ते सेल करते जनरली. आता याची फीचर्स काय, की इट इज अ लार्ज स्केल रिटेल ऑर्गनायझेशन. डिपार्टमेंटल स्टोअर जे असणार आहे, डिपार्टमेंटल जे शॉप असणार, इट इज अ लार्ज स्केल रिटेल ऑर्गनायझेशन विच रिक्वायर अ लार्ज कॅपिटल, विच रिक्वायर अ ह्यूज फायनान्स. दॅट्स वाय इट इज अ लार्ज स्केल बिझनेस ऑर्गनायझेशन. इट हॅज अ सेंट्रलाइज मॅनेजमेंट. याचं मॅनेजमेंट कसं असणार आहे, तर सेंट्रलाइज. एकच याचा ओनर असणार आहे, ओनर जो असणार आहे, जो मालक असणार आहे, तो एकच असणार आहे. अँड इट डील्स इन अ वाईड व्हरायटी ऑफ प्रॉडक्ट. मॉल्समध्ये नंबर ऑफ डिपार्टमेंट्स असतात, इन नंबर ऑफ डिपार्टमेंट्स देर आर नंबर ऑफ शॉप्स, अँड दॅट शॉप्स सेल द प्रॉडक्ट्स, दॅट शॉप सेल द गुड्स. मीन्स इन रिटेल डिपार्टमेंटल स्टोर देर आर वाईड व्हरायटी ऑफ प्रॉडक्ट्स आर अवेलेबल, अँड इट हॅज अ नंबर ऑफ डिपार्टमेंट. इट डिपार ईच डिपार्टमेंट डील्स पार्शल ऑर प्रॉडक्ट विच सॅटिस्फाय द कन्झ्युमर नीड्स. एकाच ठिकाणी नंबर ऑफ डिपार्टमेंट्स आहेत, नंबर ऑफ प्रॉडक्ट तिथं प्लेस केलेले आहेत, अँड दॅट प्रॉडक्ट विच इज अ नीडेड, दॅट प्रॉडक्ट सॅटिस्फाय द नीड्स ऑफ द कन्झ्युमर. दॅट इज अ रिटेल डिपार्टमेंटल शॉप. देन ॲडव्हान्टेजेस. फर्स्ट ॲडव्हान्टेज, वाईड व्हरायटी ऑफ प्रॉडक्ट्स ॲट वन प्लेस. जे कन्झ्युमरला रिक्वायर आहे, ते सर्व प्रकारचे व्हरायटी, ते सर्व प्रकारचे प्रॉडक्ट एकाच ठिकाणी अवेलेबल असणं, दिस इज द बिग ॲडव्हान्टेज ऑफ रिटेल डिपार्टमेंटल स्टोअर. सेकंड ॲडव्हान्टेज, ऑफर अ चॉईस टू कस्टमर, ऑफर अ चॉईस टू कन्झ्युमर. मीन्स काय, की ऑफरिंग अ व्हरायटी ऑफ गुड्स, कस्टमर सिलेक्ट ऑर दे बाय द रिक्वायर्ड गुड्स. नंबर ऑफ ऑप्शन्स त्याच्याकडे असतात, नंबर ऑफ गुड्स त्याच्याकडे असतात, आणि तो त्याच्यातनं चॉईस करू शकतो, तो त्याच्यातनं हे गुड्स सिलेक्ट करू शकतो. मीन्स ऑफर चॉईस टू कस्टमर्स. देन कन्व्हिनियंट फॉर ऑल टाईप ऑफ कन्झ्युमर. इन डिपार्टमेंटल स्टोअर काय, की देर आर नंबर ऑफ डिपार्टमेंट्स विच सेल द व्हरायटी ऑफ प्रॉडक्ट, अँड दॅट प्रॉडक्ट ऑर इट इज अ कन्व्हिनियंट फॉर ऑल टाईप्स ऑफ कन्झ्युमर हू विजिट दॅट डिपार्टमेंट स्टोअर. अँड ड्यू टू इट्स सेंट्रल लोकेशन, इट इज इझी फॉर ऑल द पीपल्स, इट इज इझी फॉर लार्ज नंबर ऑफ पीपल्स टू विजिट दॅट डिपार्टमेंटल स्टोअर. देन नेक्स्ट ॲडव्हान्टेज, सेलिंग कॉस्ट इज अ लो. जनरली लार्ज स्केल बिझनेस ऑर्गनायझेशन इन दॅट डिपार्टमेंटल स्टोअर विच परचेज द गुड्स इन अ लार्ज क्वांटिटी, अँड ड्यू टू दॅट द कॉस्ट ऑफ प्रॉडक्ट गेट डिक्रीजेस अँड इन्क्रीज इन अ प्रॉफिट इज ऑकर. सेलिंग कॉस्ट काय होणार आहे, तर डिक्रीज होणार आहे. वाय, बिकॉज दॅट डिपार्टमेंटल स्टोअर परचेज द गुड्स इन अ लमसम क्वांटिटी, परचेज द गुड्स इन अ लार्ज क्वांटिटी. दॅट्स वाय द युनिट कॉस्ट ऑफ प्रॉडक्ट, सेलिंग कॉस्ट ऑफ द प्रॉडक्ट गेट डिक्रीजेस, अँड इट इज द ॲडव्हान्टेज टू दॅट कस्टमर, अँड इट इज ॲडव्हान्टेज टू दॅट डिपार्टमेंटल स्टोअर ॲज वेल. देन प्रोव्हाइड अ नंबर ऑफ फॅसिलिटी. जनरली दॅट डिपार्टमेंटल स्टोअर प्रोव्हाइड अ टेलिफोनिक फॅसिलिटी, रिक्रिएशन फॅसिलिटी, अपार्ट फ्रॉम दॅट फ्री होम डिलिव्हरी फॅसिलिटी ऑल्सो अवेलेबल टू इट्स कस्टमर्स. नंबर ऑफ फॅसिलिटी आर प्रोव्हाइडेड बाय दॅट डिपार्टमेंटल स्टोअर, जस्ट लाईक अ टेलिफोन फॅसिलिटी, रिक्रिएशन फॅसिलिटी, फ्री होम डिलिव्हरी फॅसिलिटी आर प्रोव्हाइडेड बाय दॅट डिपार्टमेंटल स्टोअर. अँड लास्ट वन, दॅट इज कस्टमर गेट हॅपी ऑर कस्टमर गेट सॅटिस्फाय बाय नंबर ऑफ गुड्स आर ॲट वन प्लेस ऑर ही कॅन परचेस गुड्स ॲट हिज नियर बाय. देन डिसॲडव्हान्टेजेस इन दॅट, फर्स्ट लार्ज फायनान्स इज रिक्वायर. द इनिशियल कॉस्ट ऑर रनिंग कॉस्ट ऑफ डिपार्टमेंटल स्टोअर इज लार्ज, इट रिक्वायर अ ह्यूज फायनान्स, इट रिक्वायर अ लार्ज फायनान्स. देन सेकंड, दॅट इज द ड्यू टू सेंट्रल प्लेस डिफिकल्ट टू विजिट. जनरली डिपार्टमेंटल स्टोअर प्लेस ॲट अ मार्केट प्लेस ऑर अ सेंट्रल प्लेस, अँड इट इज डिफिकल्ट टू विजिट
the persons or the peoples who are far away from that point. Then overhead expenses get high, or overhead expenses are high because departmental store provide a number of facility through which he attract the customer. ओवरहेड एक्सपेन्सेस कसे वाढणार आहे की डिपार्टमेंटल स्टोर अट्रॅक्ट करतो आहे कस्टमर बाय प्रोव्हाइडिंग अ नंबर ऑफ फॅसिलिटी बाय प्रोव्हाइडिंग अ नंबर ऑफ स्कीम्स अँड थ्रू दॅट इन्क्रीज ओवरहेड एक्सपेन्सेस अँड समटाईम विच इन्क्रीजेस द प्राईस ऑफ प्रॉडक्ट दॅट्स वाय ओवरहेड एक्सपेन्सेस आर हाय इन अ डिपार्टमेंटल स्टोर देन last disadvantage that is no coordination in between departments in departmental store number of departments are there who perform the work independently te pratyek department swatacha kaam swata karate pratyek department he dusra department pasun vegda asta so there is a no proper communication there is a no proper coordination in between the different departments in between the that departments within that departmental store that's why no coordination in between the departments then next large scale business that is multiple shop or chain store ata multiple shop kiwa chain store kon ala mannar ki it is a group of shops ek group of shop asat number of shops are there which provide a shopping facility and all branches are centrally controlled ata thodkyat yacha example jar dyaycha matla tar bata कि इन वन सिटी देर आर टू थ्री और नंबर ऑफ शॉप्स आर देर प्रोवाइड अ शॉपिंग फैसिलिटी एक प्रकार से कि एकाच कंपनी से प्रोडक्ट प्रोवाइड करना है एंड ऑल ब्रांचेस आर सेंट्रली कंट्रोल जे शॉप्स आना है त्यांचा कंट्रोल जे आना है तो एकच व्यक्ति करना है दैट इज अ सेंट्रली कंट्रोल मल्टीपल शॉप हैज यूनिफॉर्मिटी of operation all the operation all the activity which are occur in that multiple shop in that chain store are uniformity are there means ekas prakare ekas policy nusar tanna goods purchase karaycha hai goods ya sell karaycha hai then deals similar line of goods मल्टीपल शॉपमध्ये एक सिमिलर लाईनचे एकाच प्रकारचे सपोज की बाटाचं शोरूम आहे बाटाच्या शोरूममध्ये फक्त बाटाचेच प्रॉडक्ट विकले जाणार आहे रेमंडचं शोरूम आहे रेमंडच्या शोरूममध्ये रेमंडचेच प्रॉडक्ट विकले जाणार आहे मीन्स इट डील्स इन अ सिमिलर लाईन ऑफ गुड्स देन फिक्स प्राईस ॲट ऑल प्लेसेस या मल्टिपल शॉपमध्ये काय असणार की फिक्स प्राइसेस आर ॲट ऑल प्लेसेस तिथं प्राईसमध्ये कॉम्प्रोमाइज करता येणार नाही सर्व ठिकाणी सर्व मल्टिपल बिझनेसचे जे काही ब्रांचेस असतील ज्या ज्या काही शॉप्स असतील तिथं प्रत्येक शॉपवरती त्या प्रॉडक्टची कॉस्ट ही फिक्स असेल तिथं तुम्हाला कॉम्प्रोमाइज करता येणार नाही देन शॉपिंग फ्रॉम हेड ऑफिस याचं कंट्रोल सेंट्रली होणार आहे आणि याचं परचेसिंगसुद्धा किंवा शॉपिंग जे होणार आहे हे सुद्धा सेंट्रलीच होणार आहे फ्रॉम दॅट हेड ऑफिस फॉर एक्झाम्पल बाटा शोरूम देन रेमंड शोरूम डाबर देन हमदर एक्सेट्रा देन ॲडव्हान्टेजेस फर्स्ट ॲडव्हान्टेज दॅट इज रिड्यूस कॉस्ट वेन वी स्टार्ट मल्टिपल शॉप और चेन शॉप इट रिड्यूसेस और इट इलिमिनेट्स द मिडल मॅन and that's why due to that elimination of middleman reduction in a prices occur reduction in a unit cost of product get occur mhanje je product asnare tya product chi ji cost asnari hi kami asnare apart from that ki due to purchase of bulk or bulk quantity madhe purchase kelyamule kay honare ki cost of product get decreases then it is convenient to the customer generally that multiple shop are located at different places of that city so it is easy or it is convenient for all those customers then winning confidence of customer
आता जनरली दैट मल्टीपल शॉप विन्स द कॉन्फिडन्स और विन द कॉन्फिडन्स ऑफ कस्टमर्स बाय प्रोवाइडिंग अ बेस्ट क्वालिटी ऑफ गुड्स एंड एट अ रीजनेबल प्राइस और एट अ मिनिमम प्राइस. सो इन दैट वे दे विन्स द कॉन्फिडन्स ऑफ कस्टमर देन शॉर्टेज कैन बी ओवरकम. आता जनरली जी शॉर्टेज होणार आहे, सपोज की एखाद्या डिपार्टमेंटमध्ये किंवा एखाद्या शॉपमध्ये जर काही प्रॉडक्ट कमी झाले किंवा शॉर्टेज इथं क्रिएट झालं, दॅट शॉर्टेज कॅन बी ओवरकम बाय अदर शॉप. मीन्स दुसऱ्या शॉपमधून दुसऱ्या स्टोअरमधून ते प्रॉडक्ट आणून विकलं जाणार आहे. मीन्स शॉर्टेज ऑफ वन डिपार्टमेंट और वन शॉप कॅन बी ओवरकम बाय युझिंग अदर. देन इजिली आयडेंटिफाय. आता जनरली एक युनिक एक परमनंट यांची आयडेंटिटी असणार आहे अँड ड्यू टू दॅट आयडेंटिटी और ड्यू टू दॅट विंडो डिस्प्ले और ड्यू टू हिट्स नेम इट कॅन बी याचं विंडो डिस्प्ले असेल, याचं शेप असेल, नावाचं म्हणा किंवा याचं पर्टिक्युलर डेकोरेशन असेल, थ्रू दॅट वी कॅन इझिली आयडेंटिफाय द शॉप. देन मिडलमॅन प्रॉफिट गेट इलिमिनेट. कंपनी एक सेंट्रली ऑपरेट, मीन्स सेंट्रली ते ऑपरेट करत आहे, त्याच्या नंबर ऑफ ब्रांचेस आहे. तर ड्यू टू दॅट मिडलमॅन, दॅट इज अ होलसेलर असेल किंवा रिटेलर असेल, कम्प्लीट इलिमिनेशन ऑफ दॅट मिडलमॅन इज ऑकर इन अ मेल ऑर्डर इन अ मल्टिपल चेन ऑर्डर. देन नो लॉस ड्यू टू बॅड डेबिट्स. आता नो लॉस ड्यू टू बॅड डेबिट्स थोडक्यात काय की ऑल द बिझनेस इन अ मल्टिपल शॉप और इन अ चेन स्टोर आर ऑकर और परफॉर्म ऑन अ कॅश बेसिस अँड ड्यू टू दॅट देर इज अ नो लॉस ड्यू टू द बॅड डेबिट्स. उधारी बुडत नाही किंवा उधारी कोणी पेड करणार नाही अशी कंडिशन इथं राहत नाही. का? कारण की सर्व जो बिझनेस चालणार आहे दॅट ऑल बिझनेस आर ऑकर ऑन अ कॅश बेसिस. सर्व बिझनेस हा नगदीवरती चालणार आहे, कॅशमध्ये चालणार आहे. देन युनिफॉर्म पॉलिसीज. सर्व बिझनेसच्या ज्या ब्रांचेस असणार आहे, जेवढे स्टोर्स असणार आहेत, इन दॅट ऑल ब्रांचेस इन दॅट ऑल शॉप्स देर आर युनिफॉर्म पॉलिसीज. प्रत्येक ठिकाणी एक युनिफॉर्म पॉलिसीज असणार आहे, तिथं कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही. देन डिसॲडव्हान्टेजेस ऑफ मल्टिपल शॉप इन दॅट लिमिटेड रेंज ऑफ प्रॉडक्ट. मल्टिपल शॉप्स विच इज डील्स इन अ लिमिटेड रेंज ऑफ प्रॉडक्ट सो द कस्टमर डू नॉट हॅव अ वाईड चॉईस. बाटाचा शोरूममध्ये बाटाचेच प्रॉडक्ट मिळणार आहे, दुसऱ्या अदर कंपनीचे प्रॉडक्ट्स इथं मिळणार नाही. म्हणजेच काय की देर इज अ लिमिटेड रेंज ऑफ प्रॉडक्ट. वाईड व्हरायटी ऑफ प्रॉडक्ट जसं डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये तसं इथं ॲवेलेबल होणार नाही. लोकेटेड ॲट अ फार प्लेस. आता जनरली दॅट शॉप आर प्लेस ॲट अ फार प्लेसेस. मीन्स हेड ऑफिस ऑफ मल्टिपल शॉप इज लोकेटेड ॲट फार प्लेस सो देर इज अ जनरली नो इफेक्टिव कंट्रोल ऑन अ स्टाफ वर्किंग इन इट्स ब्रांचेस. तर ड्यू टू द लोकेटेड ॲट अ फार प्लेस जे कंट्रोल असणार आहे, समटाईम कंट्रोल हा प्रॉपर राहत नाही किंवा इफेक्टिव कंट्रोल तिथं राहत नाही. अपार्ट फ्रॉम वन डिसॲडव्हान्टेज दॅट इज लिटल फ्रीडम टू मेक अ डिसिजन. इथं पॉलिसीज ज्या असणार आहे दॅट पॉलिसीज आर फिक्सअप बाय सेंट्रल मॅनेजमेंट और दॅट मॅनेजमेंट अँड थ्रू दॅट बिझनेस इज टू बी परफॉर्म. त्याच्याचनुसार बिझनेस परफॉर्म करायचा आहे. त्या पॉलिसीजमध्ये तुम्हाला प्लस मायनस किंवा कॉम्प्रोमाइज करायचं नाही. मीन्स लिटल फ्रीडम टू मेक अ डिसिजन. त्या ओनरला त्या रिटेलरला त्याचं स्वतःचं डिसिजन घेता येणार नाही. देन नो फॅसिलिटी टू द कस्टमर. आता फॅसिलिटी लाईक अ डिस्काउंट फॅसिलिटी असेल, आफ्टर सेल सर्व्हिस असेल और फ्री होम डिलिव्हरी असेल, दॅट टाईप ऑफ फॅसिलिटी. अपार्ट फ्रॉम दॅट रिक्रिएशन फॅसिलिटी, टेलिफोन फॅसिलिटी इज नॉट प्रोव्हाइडेड बाय दॅट मल्टिपल शॉप. दॅट्स वाय नो फॅसिलिटी प्रोव्हाइडेड टू द कस्टमर. देन नेक्स्ट दॅट इज अ नो पर्सनल कॉन्टॅक्ट ऑफ ओनर. मल्टिपल शॉप आहेत किंवा चेन स्टोर्स आहेत, ओनर सिंगल ओनर असतो ज्यानं नंबर ऑफ शॉप्स या प्लेस केलेल्या आहेत, नंबर ऑफ शॉप्स त्यानं टाकले आहेत. सो ओनर हॅज अ नो पर्सनल कॉन्टॅक्ट विथ
कस्टमर्स, तो डायरेक्टली कस्टमरच्या कॉन्टॅक्टमध्ये राहत नाही किंवा कस्टमरसंग त्याचा कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही. देन मेल ऑर्डर बिझनेस. आता मेल ऑर्डर बिझनेस आर दोज बिझनेस विच ऑकर थ्रू द मेल. आजच्या घडीला आपण ऑनलाईन प्रॉडक्ट मागवत असतो, तर ऑनलाईन प्रॉडक्ट जसं असतं सेम वे मेल ऑर्डर बिझनेस असतं. जसं कॅटलॉग असतात किंवा प्रॉडक्टचं डिस्क्रिप्शन असतात, त्याच्या इमेजेस असतात, त्याचं डिस्क्रिप्शन असतं, त्याचं कॉस्ट असते, ठीक आहे. आणि जे प्रॉडक्ट आपल्याला आवडलं दॅट प्रॉडक्टची आपण ऑर्डरही प्लेस करत असतो. सेम वे की मेल ऑर्डर बिझनेस विच इज ऑकर थ्रू द मेल, एक आपण मेल पाठवायचं आणि थ्रू दॅट वी परचेज द प्रॉडक्ट और कस्टमर परचेज द प्रॉडक्ट तर इथं कस्टमरला एक कॅटलॉग प्रोव्हाइड केलेलं असेल किंवा कॅटलॉग त्याला प्रोव्हाइड केलेलं असतं आणि त्या कॅटलॉगमधून तो प्रॉडक्ट सिलेक्ट करणार आणि सिलेक्ट केल्यानंतर तो कस्टमर ऑर्डर ही प्लेस करणार. समटाईम थ्रू द ॲडव्हर्टाइजमेंट ऑल्सो आपण त्या प्रॉडक्टची ॲडव्हर्टाइजमेंट करणार आणि थ्रू दॅट ॲडव्हर्टाइजमेंट मेल रिसीव करून किंवा मेल ऑर्डर थ्रू ऑर्डर प्लेस करून आपण ते प्रॉडक्ट मागवू शकतो. दॅट गुड्स, आता सपोज वॉट एवर ऑर्डर प्लेस बाय दॅट कन्झ्युमर, की थ्रू द ॲडव्हर्टाइजमेंट असेल ऑर थ्रू द प्रॉडक्ट कॅटलॉग असेल, आपण ऑर्डर प्लेस केली ॲज अ कस्टमर, आपण ऑर्डर प्लेस केली फ्रॉम दॅट मॅन्युफॅक्चरर, दॅट प्रॉडक्ट आर सेंड ऑर गुड्स आर सेंड बाय पोस्ट ऑर बाय व्हॅल्यू पेएबल पोस्ट, दॅट इज द VPP. मेल ऑर्डर बिझनेस एक असा बिझनेस असतो की जिथं कस्टमरला प्रॉडक्ट हे पिक्चराइज दाखवलं जात असतं, मीन्स थ्रू द ॲडव्हर्टाइजमेंट असेल, थ्रू द बाय सेंडिंग अ कॅटलॉग ऑफ प्रॉडक्ट. आणि कस्टमर काय करत असतो, कस्टमर प्लेस अ ऑर्डर ऑफ दॅट प्रॉडक्ट, ज्याला ज्या कस्टमरला जे प्रॉडक्ट आवडलं थ्रू द मेल तो प्रॉडक्ट हे पाठवत असतो, मेल करत असतो. तिकडनं मॅन्युफॅक्चरर जो असेल किंवा जो कोणी व्यक्ती असेल तो प्रॉडक्ट तिकडनं पाठवणार आहे थ्रू द पोस्ट असेल वा थ्रू VPP, दॅट इज अ व्हॅल्यू पेएबल पोस्ट. जसं आजच्या घडीला ऑनलाईन शॉपिंग आपण करत असतो सेम वे किंवा त्यालाच आपण असं पण म्हणू शकतो मेल ऑर्डर बिझनेस. जनरली देर आर नंबर ऑफ टाईप्स ऑफ मेल ऑर्डर बिझनेस इन दॅट फर्स्ट दॅट इज मॅन्युफॅक्चरर मेल ऑर्डर हाऊस. दॅट हाऊस विच इज इस्टॅब्लिश ऑर दॅट हाऊस इज इस्टॅब्लिश बाय मॅन्युफॅक्चरर फॉर सेलिंग द गुड्स बाय दॅट मॅन्युफॅक्चरर डायरेक्टली टू द कन्झ्युमर. मॅन्युफॅक्चरर मेल ऑर्डर बिझनेसमध्ये काय होणार की मॅन्युफॅक्चरर स्वतःचं बिझनेस किंवा स्वतः तो बिझनेस इस्टॅब्लिश करणार आणि तो डायरेक्टली प्रॉडक्ट विकणार आहे टू द कन्झ्युमर, दॅट इज द मॅन्युफॅक्चरर मेल ऑर्डर हाऊस. देन सेकंड दॅट इज द डिपार्टमेंटल मेल ऑर्डर बिझनेस. दिस इज ओनली अ डिपार्टमेंट ऑफ अ डिपार्टमेंटल स्टोर एक्झिक्युटिंग ऑर्डर्स रिसीव फ्रॉम आउटसाईड. आता हे डिपार्टमेंटल मेल ऑर्डर बिझनेस काय करते, दे एक्झिक्यूट द ऑर्डर्स फ्रॉम द आउटसाईड. एक डिपार्टमेंट्स असतात की ते फक्त ऑर्डर एक्झिक्यूट करत असतात, ऑर्डर कलेक्ट करत असतात आणि देत असतात किंवा ऑर्डर ह्या एक्झिक्यूट करत असतात. देन मिडल मॅन मेल ऑर्डर बिझनेस, दॅट मिडल मॅन मेल ऑर्डर बिझनेस कन्सर्न ओनली विथ सेल ऑफ गुड्स बाय मेल. हे मॅन्युफॅक्चरर राहत नाही किंवा हे डिपार्टमेंटल मेल ऑर्डर बिझनेस राहत नाही, तर हे काय असतात फक्त मिडल मॅन मेल ऑर्डर बिझनेस, की जे ओनली डू द सेलिंग ऑफ गुड्स बाय मेल्स, मीन्स ही डिस्पॅच प्रॉडक्ट बाय मेल्स टू द कस्टमर्स. ते काय करत असतात, प्रॉडक्टला फक्त डिस्पॅच करत असतात, सेल करत असतात थ्रू द मेल्स, मीन्स त्यांच्याकडे मेल आला, त्यांनी ते प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चररकडनं विकत घेतलं आणि ते प्रॉडक्ट सेंड करणारे किंवा सेल करणारे टू द कस्टमर, दॅट इज द मिडल मॅन मेल ऑर्डर. देन ॲडव्हान्टेजेस ऑफ मेल ऑर्डर बिझनेस, फर्स्ट दॅट इज अ नो नीड ऑफ शॉप अँड शोरूम. मेल ऑर्डर बिझनेस आपण कसं प्रोव्हाइड करणार आहे किंवा कसं करतो आहे,
की बाय ॲडवर्टायझिंग द गुड्स इन अ न्यूजपेपर असेल ऑर बाय सेंडिंग द कॅटलॉग्स असेल, कस्टमरला कॅटलॉग्स किंवा न्यूजपेपरमध्ये आपण त्या प्रॉडक्टची ॲड पाठवणार आहे, कस्टमरनं ऑर्डर प्लेस केली आणि आपण त्या व्यक्तीला त्या कस्टमरला ऑर्डर मीन्स त्या गुड्स प्रोव्हाइड करतो. सो दॅट मेल ऑर्डर बिझनेस रिक्वायर नो नीड टू रिक्वायर शॉप ऑर शोरूम. प्रॉडक्ट प्लेस करायला, गुड्स प्लेस करायला तिथं शॉपची आवश्यकता राहत नाही. देन लो फायनान्स रिक्वायर, बिझनेस स्टार्ट करण्यासाठी फायनान्स कमी लागणार आहे का, की देर इज अ नो रनिंग वर्किंग कॅपिटल रिक्वायर, देर इज अ नो रिक्वायर कॅपिटल फॉर शॉप, सो द फायनान्स रिक्वायर फॉर बिझनेस आर लेस. जे डे टू डे एक्सपेन्सेस असणार आहे, रनिंग एक्सपेन्सेस जे असणार आहे फॉर एम्प्लॉईज असतील किंवा शॉप असेल ते तिथं लागत नाही. म्हणून काय की फॉर स्टार्टिंग दॅट बिझनेस ऑर्गनायझेशन लो फायनान्स आर रिक्वायर. अँड थर्ड ॲडव्हान्टेज दॅट इज यूजफुल टू द रिमोट एरिया पीपल. जे पीपल, जे लोक रिमोट एरियामध्ये असतात किंवा जे लोक मीन्स रिमोट एरियामध्ये असतात, ट्रायबल एरियामध्ये असतात, त्यांच्यासाठी दॅट बिझनेस हा इम्पॉर्टंट किंवा दॅट बिझनेस हॅज अ ॲडव्हान्टेज. देन नो मिडल मॅन, या बिझनेसमध्ये मिडल मॅन नाही आहे, मीन्स देर इज अ नो ऑर देर इज अ इलिमिनेशन ऑफ मिडल मॅन. डायरेक्टली प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चररकडनं त्या कंझ्युमरला मिळणार आहे. सो द कॉस्ट ऑफ प्रॉडक्ट ऑल्सो गेट डिक्रीजेस. देन नेक्स्ट ॲडव्हान्टेज दॅट इज अ नो बॅड डेबिट्स. प्रॉडक्ट सेल होणार आहे बाय व्हॅल्यू पेएबल पोस्ट, मीन्स जेव्हा कस्टमर त्या प्रॉडक्टची कॉस्ट पोस्टमनला पेड करत नाही तोपर्यंत पोस्टमन असेल किंवा तो व्यक्ती असतो तो त्या कंझ्युमरला प्रॉडक्ट देणार नाही. मीन्स देर इज अ नो बॅड डेबिट्स किंवा पेमेंट जे असणार आहे ते व्हॅल्यू पेएबल पोस्टनेच पेड केलं जाणार आहे. म्हणून नो चान्स ऑर नो बॅड डेबिट्स हिअर. देन वाईड मार्केट आर ॲवेलेबल थ्रू मेल ऑर्डर बिझनेस. एक वाईड वाईड मार्केट आपण ॲवेलेबल करू शकतो किंवा कॅप्चर करू शकतो का, कारण की इट डज नॉट रिक्वायर अ शॉप, इट डज नॉट रिक्वायर अ फायनान्स, इट डज नॉट रिक्वायर अ वर्किंग कॅपिटल. सो वॉट एवर मार्केट मीन्स वॉट एवर जो काही एरिया असेल तो आपण लार्जर एरिया आपण कवर करू शकतो इन अ ऑर थ्रू द मेल ऑर्डर बिझनेस. देन डिसॲडव्हान्टेजेस, फर्स्ट नो प्रायर एक्झामिनेशन ऑफ प्रॉडक्ट. जेव्हा आपण प्रॉडक्ट विकणार आहे वी बिलीव ओनली ऑन अ कॅटलॉग, वी बिलीव ओनली ऑन अ इमेजेस, आपण ॲक्च्युअल हँडलिंग करत नाही आहे. मीन्स नो प्रायर एक्झामिनेशन ऑफ प्रॉडक्ट, इथं आपल्याला प्रॉडक्ट बघायला मिळणार नाही किंवा आपल्याला एक्झामिनेशन किंवा एक्झामिन करायला मिळणार नाही. सो समटाईम देर इज अ फॉल्टी ऑर देर समटाईम देर इज अ चान्सेस ऑफ फ्रॉड इज ऑकर. देन सेकंड डिसॲडव्हान्टेज, लार्ज मनी रिक्वायर इन ॲडव्हर्टाइजमेंट. जेव्हा तुम्हाला बिझनेस चालू मीन्स बिझनेस करायचा आहे तर दॅट बिझनेस डज नॉट रिक्वायर अ शॉप, दॅट बिझनेस डज नॉट रिक्वायर अ मिडल मॅन. पण फॉर सेलिंग द गुड्स इट रिक्वायर अ लार्ज ॲडव्हर्टाइजमेंट, इट रिक्वायर लार्ज ॲडव्हर्टाइजमेंट. अँड फॉर दॅट लार्ज ॲडव्हर्टाइजमेंट लार्ज नंबर ऑफ कॅपिटल, लार्ज नंबर ऑफ मनी आर रिक्वायर. देन नेक्स्ट डिसॲडव्हान्टेज, रिस्क ऑफ डॅमेज. वेन वी सेंड द गुड्स थ्रू द पोस्ट देर इज अ चान्सेस ऑफ डॅमेज ॲट द टाईम ऑफ ट्रान्सपोर्टेशन, बिकॉज देर आर सर्टन गुड्स विच आर डेलिकेट इन अ नेचर, देर आर सर्टन गुड्स विच आर फ्राजाईल इन अ नेचर. सो ॲट द टाईम ऑफ ट्रान्सपोर्टेशन देर इज अ चान्सेस ऑफ डॅमेज इज ऑकर. देन इलिटरेट कस्टमर कॅनॉट गेट अ बेनिफिट. जनरली मेल ऑर्डर बिझनेस हा किंवा मेल ऑर्डर बिझनेस थ्रू गुड्स जर परचेस करायचे आहेत दॅट गुड्स आर परचेस ओनली थ्रू द मेल्स. सो द पर्सन हू इज अ इलिटरेट कॅनॉट गेट अ बेनिफिट ऑफ मेल ऑर्डर बिझनेस. देन नेक्स्ट डिसॲडव्हान्टेज दॅट इज अ चान्सेस ऑफ चिटिंग. या मेल ऑर्डर बिझनेसमध्ये काय होत असतं की देर इज अ चान्सेस ऑफ चिटिंग बाय डिसहॉनेस्ट ट्रेडर. जे काही डिसहॉनेस्ट ट्रेडर जे असणार आहेत की जो ते बिझनेस चालवत आहेत तर त्यांच्याकडनं देर इज अ चान्सेस ऑफ फ्रॉड, देर इज अ चान्सेस ऑफ चिटिंग इज ऑकर.
And last disadvantage, that is difficult to make a permanent customer. इथं आपण परमनंट कस्टमर करू शकत नाही किंवा परमनंट कॉन्टॅक्ट इन बिटवीन मॅन्युफॅक्चरर अँड कस्टमर इज नॉट पॉसिबल ऑर इज लॅक अँड ड्यू टू दॅट इट इज बिकम अ डिफिकल्ट टू मेक अ परमनंट कस्टमर. मॅन्युफॅक्चरर असेल किंवा जो ट्रेडर असेल त्याचे आणि कस्टमरचे जे कॉन्टॅक्ट्स आहेत किंवा देर इज अ चान्सेस किंवा देर इज अ लॅक ऑफ कॉन्टॅक्ट अँड ड्यू टू दॅट वी कॅननॉट मेक अ परमनंट कस्टमर. थँक्यू.